पक्षाघात बरा होऊ शकतो का? पक्षाघात किंवा अर्धांगवायू बरा होऊ शकतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर काही वेळा हो आणि काही वेळा नाही असं आहे. पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये मेंदू किंवा मज्जारज्जूच्या पेशी काही आजारामुळे मृत पावतात, त्यामुळं त्या पेशींचं काम होत नाही. त्या पेशी शरीराच्या ज्या हालचालींचं नियंत्रण करतात त्या हालचालीवर ह्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळा अगदी वेळेत ट्रीटमेंट झालेल्या किंवा डॅमेज अतिशय मिनिमम असणाऱ्या केसेसमध्ये स्ट्रोक किंवा पॅरालिसिस किंवा अर्धांगवायूची रिकव्हरी पूर्णपणे होऊ शकते. पण असा जर डॅमेज जास्त असेल किंवा मेंदूच्या चेतातंतूच्या पेशी ह्या मृत पावलेल्या असतील तर त्या केसेसमध्ये, कारण ह्या ज्या चेतातंतू आहेत ह्या पुनर्जीवित होत नसल्यामुळे पूर्णपणे रिकव्हरी शक्य होत नाही. हां, पण ज्यावेळी अशा चेतातंतूचं कार्य हे मेंदूच्या इतर पेशी आपल्याकडे घेतात तर त्यावेळी त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा दिसू शकते, ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतो. त्यामुळं मेंदूचा पक्षाघात किंवा अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस हा जो आजार आहे तर ह्याच्यामध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होतो का हे फक्त आजारावर अवलंबून नाही आहे, तर ह्या आजाराचं स्वरूप कसं आहे, त्याची गंभीरता कशी आहे, सुरुवाती जी लक्षणं कसं आहेत, त्याला किती वेळामध्ये उपचार मिळतात ह्या गोष्टीवर अवलंबून असतं. शिवाय हे जे आजार आहेत तर ह्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर, समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100-बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जे की फक्त मेंदू, मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे. अर्धांगवायू म्हणजे काय? अर्धांगवायू म्हणजे आपल्या शरीराच्या काही भागामध्ये स्नायूंचं काम कमी होणं. जेव्हा तुमचा मेंदू किंवा स्नायूमधून संदेश जातो तेव्हा काहीतरी चूक होते. अर्धांगवायू पूर्ण किंवा आंशिक असू शकतो. हे तुमच्या शरीराच्या एक किंवा दोन्ही बाजूनं होऊ शकतं. हे फक्त एका पार्टमध्ये देखील होऊ शकतं किंवा ते जनरलाइज म्हणजे व्यापक असू शकतं. अर्धांगवायू नेहमी मेंदू किंवा मज्जातंतूच्या संबंधित नुकसानाशी संबंधित असतो. लक्षात ठेवा, आपण जे काही करतो ते अगदी विचारांपासून बोलण्यापर्यंत, दृष्टीपासून कृतीपर्यंत शेकडो मज्जातंतूद्वारे ते आपल्या मेंदूद्वारे नियंत्रित केलं जातं. मेंदूच्या नुकसानामुळे अर्धांगवायू होतो तर मज्जातंतूच्या किंवा पाठीच्या कण्याला झालेल्या नुकसानामुळे काही प्रमाणामध्ये होणारा डॅमेज हा कधी कधी कमी असतो. आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर अर्धांगवायूचा त्रास होत असतानाही आपल्या शरीराच्या अर्ध्या भागात म्हणा, डाव्या किंवा उजव्या, रुग्ण बरे होतात आणि ते स्वतःच्या स्वतः जगू शकतात. पक्षाघातातून सुटलेले त्यांचे स्नायू हे नवीन गोष्टी शिकतात, जेणेकरून रुग्णाला ह्या निरोगी स्नायूंचा उपयोग त्यांच्या दैनंदिन कामांसाठी कसा करायचा हे कळतं. ह्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? ही एक अशी जादू आहे की जी कोणत्याही प्रकारच्या पक्षाघातानंतर रुग्ण बरं होण्यास मदत करते. जी मज्जासंस्थेची रचना किंवा त्याची कार्य किंवा त्यांचे कनेक्शन्स ह्यांची पुनर्रचना करते आणि त्यांना आंतरिक किंवा बाह्य उत्तेजनामुळं त्यांच्या प्रतिसादात त्याची जी क्रिया बदलण्याची क्षमता असते. ह्याचा अर्थ असा की ही एक स्नायू किंवा स्नायूंचा समूह ही पुरेशा रिहॅबिलिटेशन थेरपीनंतर अर्धांगवायू झालेल्या स्नायूंची क्रिया करतो. हे नेहमीच होतं असं नाही, परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी ही रिहॅबिलिटेशनमध्ये मदत करते. अर्धांगवायूचे प्रकार. अर्धांगवायूचे अनेक प्रकार आहेत. जिथं एका हाताची एका बाजूची हातापायाची ताकद जाते त्याला आपण हेमिप्लेजिया म्हणतो, किंवा दोन्ही पायांची ताकद जाते त्याला आपण पॅराप्लेजिया म्हणतो, दोन्ही हात आणि दोन्ही पायांची ताकद जाते त्याला क्वाड्रिप्लेजिया असं म्हणतो. पक्षाघाताची सुरुवातीची लक्षणं कोणती? तर चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा अस्पष्ट बोलणं, किंवा चेहऱ्यावर हसताना तोंड वाकडे होणं, किंवा शरीराचा अर्धा भाग कमकुवत होणं, हळूहळू हालचाल करणं बंद होणं, त्याचबरोबर खालची अंग दोन्ही पाय कमकुवत होणं, पूर्णपणे हालचाल न करू शकणं, आणि हा कमकुवतपणा हळूहळू स्नायूंच्या स्पास्टिसिटीमध्ये म्हणजे कडकपणामध्ये तयार परावर्तित होणं, तर ह्याला पक्षाघाताची सुरुवातीची लक्षणं असं म्हणता येईल.
पक्षाघाताचं मुख्य कारण काय आहे? तर अर्धांगवायूची बहुतेक प्रकरणं ही सेरेब्रोवस्क्युलर स्ट्रोक किंवा पाठीच्या मणक्याला दुखापत ह्यामुळं संभवतात. आता जेव्हा चेहऱ्याच्या मज्जातंतूला विषाणूजन्य संसर्ग होतो, जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं, तर त्याला बेल्स पाल्सी असं म्हणतात, की जो पॅरालिसिस फक्त चेहऱ्यापुरता लिमिटेड असतो आणि तो अतिगंभीर नसतो. त्याचबरोबर अर्धांगवायूच्या इतर कारणामध्ये अमिओट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस म्हणजे मोटर न्यूरॉन डिसीज, म्हणजे हा नसांचा आजार आहे, त्याचबरोबर ऑटोइम्युन आजार जसं की गियाबारी सिंड्रोम. सेरेब्रोवस्क्युलर स्ट्रोक हा मेंदूतील थ्रोम्बॉसिस म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठणं किंवा एम्बॉलिझम किंवा हृदयातून एखादी रक्ताची गुठळी निघून ती मेंदूतल्या रक्तवाहिनीमध्ये अडकणं किंवा रक्तस्राव जो की उच्च रक्तदाबामुळे होतो, तर ह्यामुळे होऊ शकतो. स्ट्रोक आणि पक्षाघात हा कसा टाळावा? स्ट्रोक आणि पक्षाघातावर उपचार करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणं ही कधीही चांगलं. साधारणपणे तुमची रक्तातली साखर लेवल, तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल आणि वजन कंट्रोल हे तीन मुख्य घटक आहेत जे तुम्हाला कंट्रोल करणं खूप आवश्यक असतं जर तुम्हाला पक्षाघात टाळायचा असेल तर. त्याच्या जोडीला संतुलित आहार, किमान अर्धा तास रोज व्यायाम आणि धूम्रपान टाळणं, तर हे पक्षाघात टाळण्याची गुरुकिल्ले असं मी म्हणेन.